विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। खरसुंडीच्या घाटात का रस्ता टिमानी, काय आहे या मागचं रहस्य, का सुरू झाली ही प्रथा, पहा वज्रधारीचा स्पेशल रिपोर्ट। खरसुंडीच्या घाटातून जाताना उजव्या बाजूस व इतर 7 रस्त्यांना एकावर एक रचलेल्या दगडांच्या टिमाणी दिसतात। या टिमाणी का रचल्या जातात, हा नेमका काय प्रकार आहे, का रचले आहेत दगडावर दगडाचे थर? सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जातं। सिद्धनाथांच्या दर्शनासाठी सांगली जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून भाविक येत असतात। या देवस्थानाकडे जाताना खरसुंडी गावानजीक असणाऱ्या सर्वच रस्त्यांच्या बाजूला उभ्या केलेल्या अनेक छोट्या मोठ्या दगडांच्या टिमाणी आपलं लक्ष वेधून घेतात। या टिमाणी का उभा केल्या जातात, या टिमाणी उभा करण्यामागे लोकांची श्रद्धा काय, काय आहे या प्रथेमागचं रहस्य हे जाणून घेण्यासाठी आम्ही या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून घेतला, त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खरसुंडी करून आल्यानंतर ज्यावेळेस खरसुंडीचा घाट सोडून आपण उभं येतो, आल्यानंतर पूर्वीच्या काळी कसं होतं, तिथं रस्ता व्यवस्थित नव्हता। त्याच्या अगोदर मग आता कसं आहे, वेडावाकडे रस्ता होता, वर घाट सोडून आल्यानंतर माणसाला थकवा लागत होता, दम लागत होता। मग घाटाच्या वरती आल्यानंतर तिथं छोटेसं एक झाड होतं, झाड आहे, त्या झाडाच्या ठिकाणी माणसाला कसा विसावा केला होता। मग ते विसाव्यापाशी कसं आहे, माणूस आल्यानंतर बसायचा, आराम थोडा वेळ करायचा, त्याच्यानंतर पुढची वाट धरायच्या अगोदर तिथं कसं होतं, टिमान मांडत होते। टिमान मांडायची पूर्वीपासूनची एक प्रथा आहे। मग बसल्यानंतर कसं करायचं, टिमान आपण मांडायची, पहिले अगोदर उठून जायच्या टायमाला कसं आहे, ती पहिल्यांदा अगोदर कोणी टिमान केलेलं आहे ते आपण पाडायची, आणि जायच्या टायमाला परत कसं आपण स्वतः दुसरी रचायची, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढं आपली वाट धरायची। इथंपर्यंत आम्हाला आजपर्यंत आमच्या पूर्वज आव्हान लोकांनी सांगितलेली माहिती आहे, एवढीच आम्हाला आजपर्यंत माहिती आहे। याच्या व्यतिरिक्त आम्हाला याचा पूर्व इतिहास जास्त अजून जास्त काही माहिती नाही। डोंगरात घाट आहे का नाही, घाट घाटात म्हणते ते घाटात, तर तसा येसाव आहे माणसाचा, तर कुठनं माणूस येऊन थांबतोय बघा, तर येसाव आहे, दुसरं काय सुद्धा नाही, तर येसावाच माणूस कुठनं बी आलं तर ते 5 दोंड कवन आपण मांडतय जातय बघा, येसाव आहे। तर कोणीकडं बीकडं जाव तकडं जाव तकडं आले का नाही, म्हणजे फार भर बसते ते 5 कवन आपण दोंड मांडते ते आणि जाते पर गावचे हे बघा, तर येसावाच आहे, देवाने सवाज केलाय। माणसं चालते यायची का नाही, त्या तिथं बसायची हो, पहिली जुनी माणसं ते टिमान रचायची, तर आपण हिसाव केला ही आमच्या कळत्यापणापासून नाही, पहिले ही काही वाट होती तेव्हा हे वाट आता झाल्या। मात्र याविषयी ठोस माहिती मिळत नसल्याने आम्ही खरसुंडी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी या टिमाणी उभे करण्यामागचे रहस्य त्यांनी सांगितले।
मी चंद्रकांत दौलता पुजारी चेअरमन श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी श्री क्षेत्र खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. विसावा याचा अर्थ असा असायचा की पूर्वी ज्यावेळी वाहतुकीची साधनं नव्हती बैलगाड्यानंच यायची किंवा चालत या देवासाठी जे भक्त ज्या भक्तांचा कुळस्वामी श्रीनाथ आहे अशी भक्तगण चालत यायची. ज्यावेळी चालत येताना लांबचा प्रवास करून ज्यावेळी या ठिकाणी यायची आणि ज्या ठिकाणी डोंगरमाथ्यावर बोडाक म्हणजे बलोडीकडून येताना डोंगरमाथ्यावर चढून ज्यावेळी शिखर दिसायचं त्यावेळी तिथे शिखराला नमस्कार करून त्या विसाव्यावर एक चार पाच दगड जेवढे घरची माणसं असतील तेवढी पाच दगडाच्या जेवढ्या होतील तेवढ्या लगोरी करायची. कोण म्हणजे 13 माणसं असली तर पाच पाचच्या दोन तीनची एक असाही प्रघात होता. हा प्रघात अतिशय प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. तसेच हा विसावा खरसुंडी श्री क्षेत्र खरसुंडीच्या परिसरात येणाऱ्या आठही दिशांच्या रस्त्यावर असे विसाव्याची खुणा अजूनही दिसतात आणि चालत येणारी माणसं अजूनही विसाव्यापाशी थांबून शिखराला नमस्कार करून त्या 4 ते 5 दगडवर ठेवण्याचा प्रघात आजही चालू आहे. या लोकांची यामागची श्रद्धा अशी आहे की जेणेकरून आपल्याला बाबा फार दिवसातून मी चालत आल्यामुळं देवाचं पहिल्यांदा मला शिखर दिसलं म्हणून कळसाला नमस्कार केला तो देवाच्या चरणी पोचतो अशी एक माणसाची भावना होती. म्हणून या भावनेपोटी तिथून नमस्कार घालून ह्या लगोऱ्या करायचा प्रघात होता. साधारणपणे हे हेमाडपंथी देवस्थान हे इसवी सन 8व्या शतकातलं आहे. त्या 8व्या शतकापासून हे प्रघात जवळजवळ आज तागायत चालू आहे. चालत येणारा भाविक अजूनही करतो पण जे आता वाहनाने येतात ते काही थांबत नाही. त्याला ही पूर्वपटिका काय माहीत नाही. ज्याला माहिती आहे ती माणसं त्या इसवापाशी थांबतात ते 4 ते 5 दगड ठेवतात तिथून नमस्कार करतात आणि श्री क्षेत्र खरसुंडी नगरीत देवाच्या दर्शनासाठी दाखल होतात. नेलकरंजीहून येणारा खरसुंडीकडे येणारा रस्ता घोडेकुरापासून जवळ 1/4 किलोमीटर अंतरावर जो चढ लागतो त्या चढापासून श्रीनाथाचं शिखर दिसतं. त्या शिखराला नमस्कार करून तिथं चौफाळा उभारलेला आहे. त्या चौफाळ्या शेजारीच असा इसावायचं दगड रचनेचा प्रघात आहे. हा दगड रचनेचा प्रघात पूर्वपरून चालत येणाऱ्या माणसांनीच चालू केलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे चैत्र यात्रेनंतर ज्योतिबाला जसे 5 खेटे असतात 5 रविवारी तसे आमच्यात सुद्धा श्रावण महिन्यात जे 5 रविवार येतात त्या 5 रविवाराला खेटे घालण्याचा प्रघात आहे. खेटे घालण्याची प्रथा अशी आहे की घोडेकुरला जायचं आंघोळ स्नान वगैरे करायचं तांब्यावर पाणी आणायचं भरून म्हणजे तांब्यात आणि इथं मंदिरात एक भांडं ठेवलेलं असतं तांब्याचं त्या तांब्यात वसायचं असं 5 खेटं करायचं. शेवटचा खेटा झाल्यानंतर त्या माणसानं 5 धोंडं त्या इसाव्याच्या ठिकाणी उभं करायचं. घोडेकुरला एक नारळ फोडायचा आणि नाथाला एक नारळ फोडायचं अशी आमच्याकडची खेट्याची पद्धत आहे. ही खेट्याची पद्धत फक्त आमच्या गावापुरतीच मर्यादित आहे. ह्याचा लय करून कुणालाही माहिती झालेली नाही. ही आमची प्रथा तूर्त गावापुरती मर्यादित आहे. पण सर्व भक्तगण चैत्र यात्रेत त्या घोडेकुरला जाऊन त्या कुंडात स्नान करून दंडस्थान तिथून खरसुंडी मंदिरापर्यंत येण्याचा प्रथा चैत्र महिन्यात भाविकासाठी आहे. तरी भाविकांनी सुद्धा श्रावण महिन्यात येऊन हे खेटे घालण्यास म्हणजे घातले तरी चालतात. जेणेकरून चैत्रात ज्या भाविकांना येणे होत नाही अशा भाविकांनी श्रावणात येऊन ही प्रथा दिवंगत करावी आणि जेणेकरून देवस्थानची ही प्रसिद्धी मिळावी त्याप्रमाणे भाविकांनी या प्रथेत सहभागी व्हावे अशी नम्र विनंती.